महाविकास आघाडीला कुठे तडा जाईल असं कोणतेही अशी कोणतीही गोष्ट एनसीपीत घडेल असं मला आत्मचरित्र लिहिण्याचा बोलण्याचा सांगण्याचा हा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे गंभीर परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची मी काळजी. त्यांच्या पदाचा त्याग करत निवृत्ती घोषित केली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये परिणाम होईल का? बघा, मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं हे करण्याचा त्यांच्या अध्यक्षाला अधिकार असतो. अजूनही तिथे निर्णयाप्रत कोणी आलेलं नाही, त्याच्यामुळे तो निर्णय होऊ द्या, मग काय मला बोलायचं ते बोलेन. पण मला असं वाटतं की महाविकास आघाडीला कुठे तडा जाईल असं कोणतेही अशी कोणतीही गोष्ट एनसीपीत घडेल असं मला वाटत नाही. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले, प्रश्न उपस्थित झालेले आहेत. विशेष करून तुमच्या संदर्भात बोललो की तुम्ही मुख्यमंत्री असताना बंदराला फक्त दोन वेळा आलात हे आम्हाला पटलेले नाही असं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्र. आता प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा बोलण्याचा सांगण्याचा हा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे गंजाईर आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मला असं वाटतं की याच्या पलीकडे यावरती मी काय बोलणं योग्य नाही. मुंबई हा अत्यंत महत्वाचा विषय, परवाच्या सभेत पण आपण मुंबईचं खच्चीकरण कशा पद्धतीनं केलं जातं त्याचं उदाहरणासही मांडणी केली होती आणि त्यांच्याच पुस्तकामध्ये मुंबई काही वेगळी करायचं काही केंद्र सरकारचा किंवा कुठलाही डाव नाही अशा पद्धतीने. मी तुर्त एवढंच बोलेन की माझ्या मतावरती मी ठाम आहे, माझी मतं मी ठामपणे मांडलेली आहे, मी मांडणार आहे. तुर्त कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची मी काळजी आहे. याला जोडूनच आहे सावरकरांचा जेव्हा विषय निघाला होता तेव्हा आता तो विषय झाला. घटक पक्षांच्या भूमिकेला उद्योजी लोकसभा निवडणुका आता दृष्टिक्षेपात आहेत असं असताना मोदींचा पराभव करण्यासाठी विरोधी मोदींचा नाही, मी व्यक्तीचा पराभव कधीच करायला मागत नाही, मी वृत्तीचा पराभव करायला मागतो. आणि म्हणूनच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सर्व देशातील सर्व पक्षांनीच नव्हे तर जनतेने एकत्र आलं पाहिजे अशी माझी एक धारणा. विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद शरद पवारांमध्ये आहे असं अनेकदा म्हटलं जात आहे, तर त्यात त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यात आता असं आहे की आज सुद्धा बिहारचे सभापती महोदय येऊन गेले. राजकीय काही आमच्यामध्ये चर्चा झाली नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो, कारण त्यांनी जर का त्यांची आणि माझी राजकीय चर्चा झाली असं जर कोणी समजलं तर कालच आपल्या विधानसभेचे अध्यक्ष हे दिल्लीत जाऊन रिजिजूंना भेटलेले आहेत. आता दोन्ही एकाच पक्षाचे आहेत, मुंबईत भेटले मला वाटतं, सॉरी म्हणजे माझं हे नाही, मुंबईमध्ये भेटले आणि बंद दाराआड भेटले. मग आता हे तिकडे गेले असते तरी आणि ते इकडे आले असते तरी जो आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे त्या पार्श्वभूमीवर भेट झाली असं मानू का मी? तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या चर्चा अधिकार कक्षेमध्ये येतात की नाही येत, परंतु दोन्ही पक्षाचे एक चांगले संबंध आहेत हे तर या निमित्ताने आज सुद्धा जाहीर झालेले. नितीशजी आणि माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे, इतरांशी काही वेळेला बोलणं झालेलं आहे, त्याच्यामुळे ही प्रक्रिया काय थांबू शकत नाही. आता अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी स्टॅलिन यांनी शरद पवारांशी संवाद झाला, तुमचा काही पवारांशी संवाद झालाय का? नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं की प्रामाणिकपणाने पहिलं त्यांची पक्षांतर्गत जी काही घडामोड आहे त्यांना शेवटी अधिकार आहे त्यांच्या मनाप्रमाणे काय करण्याचा. दुसरं, कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्यावरती तेवढाच अधिकार आहे, कार्यकर्त्यांचा सुद्धा आपल्या नेत्यावरती तेवढाच अधिकार असतो जसा नेत्याचा कार्यकर्त्यावरती असतो. त्याच्यामुळे ते त्यांना मला असं वाटतं ते सगळ्यांच्या हिताचा जो काय असेल तोच निर्णय ते घेतील. आणि दुसरी गोष्ट काय, मी सल्ला कसा देणार त्यांना? नाही सल्ला परत म्हणजे मी दिलेला सल्ला पचिनी नाही पडला तर काय करू.